नमस्कार, कुकिंग विथ पौर्णिमामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला उपवासासाठी नायलॉन साबुदाण्याचा चिवडा दाखवणार आहे. जशा माझ्या इतर रेसिपीमध्ये काही ना काहीतरी वेगळं आहे, तसंच हा साबुदाण्याचा चिवडाही मी वेगळ्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी इथं मी घेतलेले एक वाटी हा नायलॉन साबुदाणा, हा बाजारामध्ये सहज उपलब्ध असतो, हा मोठ्या आकाराचा असतो. तर इथं आपण एक वाटी साबुदाण्याचा चिवडा करून पाहणार आहोत. हा कोरडा साबुदाणा आहे, याला मी पाणी वगैरे काही लावलेलं नाही आहे, आणि हा आपण न तळता चिवडा बनवणार आहोत. तर त्यासाठी इथं एका कढईमध्ये मी हे मीठ घेतलेलं आहे. हे मीठ मी पहिल्यांदाच वापरत आहे, कारण आपण उपवासासाठी तयार करत आहोत. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडा थोडा साबुदाणा घालून फुलवून घ्यायचं आहे. इथं आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, हे जेणेकरून सर्व बाजूंनी तो व्यवस्थित फुलला जाईल. बऱ्याचदा काय होतं, आपण साबुदाणा तळतो तेव्हा त्याला तेल खूप ॲब्सॉर्ब होतं आणि तो फार तेलकट होतं. जर अशा पद्धतीने तुम्ही साबुदाणा फुलवून चिवडा बनवलात तर अतिशय कमी तेलामध्ये हा तयार होतो. आणि बरेच जण उपवास जर डाएटसाठीही करत असतील तर तेही याच्यामधून साध्य होतं. तर आता इथं तुम्ही पाहू शकता साबुदाणा थोडा थोडा फुलत आहे, पण तरीही आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, जेणेकरून जर एखाद दुसरा राहिला असेल फुलायचा तर तो व्यवस्थित फुलेल. तर आता हे व्यवस्थित फुललेलं आहे साबुदाणा, आणि आपण अशा पद्धतीने एका झाऱ्यामध्ये काढून घेत आहोत, जेणेकरून त्याच्यामध्ये जर एक्स्ट्राचं मीठ आहे ते व्यवस्थित निघेल. आणि अशाच पद्धतीनं आपण हा पूर्ण साबुदाणा फुलवून घेणार आहोत. तर अतिशय वेगळी आणि सोपी पद्धत आहे साबुदाणा चिवडा बनवण्याची. इथं तुम्हाला कोणतीही भीती पडणार नाही की आपल्याला तेल ॲब्सॉर्ब होईल, जास्त तेलकट होईल. तर अशा पद्धतीने तर मी पूर्ण साबुदाणा फुलवून घेते. तर इथं मी माझा आज पूर्ण साबुदाणा झालेला आहे फुलवून, आणि तुम्ही तर पाहू शकता किती छान असा व्यवस्थित हा फुगलेला आहे, फुललेला आहे. जर तुम्हाला वाटलं तुमचा एखाद दुसरा साबुदाणा छोटा राहिलेला आहे किंवा अजून पूर्ण तयार झालेला नाही आहे, तर तुम्ही ते वेचून पुन्हा मिठामध्ये भाजून घेऊ शकता, फुलवून घेऊ शकता. तर आता आपण चिवडा बनवायला घेऊयात. तर त्यासाठी इथे एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. अतिशय कमी तेलामध्ये आपण हा तयार करणार आहोत, आणि त्यामध्ये 1 पाव वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे कच्चेच आहेत आणि आपल्याला तेलामध्ये थोडेसे तळून घ्यायचे आहेत. इथं आपण अर्धे तळून घेतलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये मी 10-12 काजूचे तुकडे कट करून घेतलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बदाम मनुकेही घालू शकता आवडीप्रमाणे. त्याचबरोबर हिरव्या 2 ते 3 मिरच्या मी कट करून घातलेले आहेत. तुम्ही लाल मिरची पावडरही वापरू शकता. आणि आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि तेही हलवून घ्यायचं आहे. तर इथं आता शेंगदाणे व्यवस्थित तयार झालेले आहेत तळून, आणि थोडीशी मी पिठी साखर घालती आहे. तुम्हाला जर गोड आवडत असेल जास्त तर तुम्ही जास्त घालू शकता. आणि व्यवस्थित सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता फुलवून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे. तर आता आपण हा पूर्ण साबुदाणा याच्यामध्ये काढून घेणार आहोत कढईमध्ये. आणि आता सगळा मसाला व्यवस्थित एकत्र होईल अशा पद्धतीने ह्याला परतून घेणार आहोत, जेणेकरून सर्व बाजूला मीठ आणि पिठी साखर जी आहे घातलेली ती व्यवस्थित लागेल. तुम्ही तर पाहू शकता अतिशय कमी तेलामध्ये आपण हा चिवडा तयार करत आहोत. आता चिवडा बऱ्यापैकी तयार झालेला आहे, व्यवस्थित सगळ्या बाजूला आपले मीठ आणि साखर लागलेली आहे. तुम्ही टेस्टही करून पाहू शकता. जर तुम्हाला कमी वाटत असेल मीठ साखर तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. मीठ घालताना थोडं कमीच घालायचं आहे, जेणेकरून आपण साबुदाणा बालताना जर ॲब्सॉर्ब झाला असेल साबुदाण्यामध्ये तर ते व्यवस्थित मेंटेन होईल कमी घातल्यामुळे. तर इथं हा साबुदाणा चिवडा तयार झालेला आहे. तुम्ही तर पाहू शकता किती व्यवस्थित असा हा फुललेला आहे, मस्त असा तयार झालेला आहे. आपण फोडून पाहूयात. व्यवस्थित असा फुगतो, म्हणजे फुगलेला आहे छान. तर नक्की ट्राय करून पहा ही वेगळ्या पद्धतीने साबुदाणा चिवड्याची रेसिपी. तुम्हाला जर डाएटसाठी करायचं असेल तर अतिशय कमी तेलामध्ये हा तयार होतो. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करून कळवा. पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आले असाल तर सबस्क्राईबही करा आणि सोबतचं बेल आयकॉनही प्रेस करा नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी. पुन्हा भेटू अशाच काही वेगळ्या आणि छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.